पुढील बातमी आहे नांदेड येथून। नांदेडमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे। नांदेडमध्ये थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली आहे। धर्माबाद येथील फुलेनगर भागात ही घटना घडली आहे। अभियंता सुनील काळे, कर्मचारी संतोष पांचाळ उपलवाड हे तिघे थकीत वीज बिल वसुलीसाठी गेले असता शेख आरिफ अबू आणि अहमद खलील खान यांनी आमचे लाईट कट करता म्हणत दोघांना कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण केली आहे। या प्रकरणी दोन जणांविरोधात धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। धर्माबाद उपविभागाचे सहाय्यक अभियंता श्री काळे आणि त्यांचे सहकारी हे धर्माबाद येथील फुले नगरामध्ये गेले असता तेथील वीज ग्राहकांना विनंती करून त्यांनी वीज पुरवठा खंडित का करतोस असं विचारून संबंधित जे सहाय्यक अभियंता आहेत त्यांना मारहाण केली। त्याचबरोबर त्यांच्यासोबतचे जे इतर दोन कर्मचारी होते त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारून त्यांचा मोबाईलही हिसकावून फोडण्याचा प्रयत्न केला।